तोपर्यंत मी कुलदीप नंदूरकर यांच्याकडे जातो. कुलदीप नंदूरकर, नांदेड वरून काय आहेत नांदेडच्या समस्या? एकंदरीत स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर नांदेडकरांनी नेमकं काय कमावलंय, काय कमावलंय, नांदेडला नेमकं काय मिळालंय, नांदेडचे मूलभूत प्रश्न काय आहेत? अगदी अगदी भारत, खरं म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वातंत्र्य झाला असला तरी स्वातंत्र्याची खरी फळं नांदेड आणि मराठवाड्याने 1948 ला चाकलेली आहेत. अर्थातच नांदेड आणि इतर 7 जिल्हे, मराठवाडा विभाग हा निजामाच्या राजवटीखाली होता, आधिपत्याखाली होता. त्यामुळे 1947 ला अधिकृतरित्या आपल्या देशाला स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी वल्लभभाई पटेल यांना पोलीस ऍक्शन करावी लागली आणि निजामाच्या तावडीतून मराठवाडा हा प्रदेश मुक्त करता आला त्यांना. तो करावा लागला संघर्ष करून. आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतो स्वातंत्र्याची, परंतु मराठवाड्यातला नांदेड हा दुसरा मोठा जिल्हा आहे. औरंगाबाद नंतर नांदेड हा मोठा जिल्हा आहे. प्रामुख्याने इथे रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे. नांदेड हे हैदराबाद, तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमेवरचा जिल्हा असल्यामुळे आणि महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा असल्यामुळे इथले तरुण जे आहेत ते रोजगारासाठी हैदराबादला जातात, मुंबई आणि पुण्याकडे ते रोजगारासाठी जातात. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न फार मोठा बनलेला आहे नांदेडसाठी. आपण मॅक्स महाराष्ट्रवरती चर्चा घेतली होती की नांदेडला उद्योग का येत नाहीत, तर मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावर काम करणाऱ्या, गेली अनेक दशकं काम करणारे लोक सांगतात की पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा आणि नांदेडकडे आपल्या राज्यकर्त्यांचं लक्षच नाहीये, धोरणकर्त्यांचं लक्षच नाहीये. पुणे मुंबई अशा मोठ्या मेट्रो सिटीकडे उद्योग वळतात, पण मराठवाड्यातल्या मागासलेल्या भागाकडे, नांदेड सारख्या मागासलेल्या भागाकडे उद्योग यांना आणता येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या 7 महिन्यात नांदेड जिल्ह्यामध्ये 100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत जटिल बनलाय. जो जगाचा पोशिंदा आहे त्यालाच नीटपणे जगता येत नाही मराठवाड्यामध्ये. मराठवाडा शेतकरी आत्महत्यांसाठी अगदी वाईट हेतून बघितलं झालं तर दुर्दैवानं ही मराठवाडा प्रसिद्ध झालाय शेतकरी आत्महत्यासाठी. एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये 7 महिन्यात 100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, ही दुर्दैवाची गोष्ट नांदेड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचं पीक खरडून गेले, पाण्याने नदी नाल्याने हाहाकार झाला, 4.5 लाख हेक्टर बाधित क्षेत्र झाले. अशा वेळी ग्रामीण भागात डोंगर तळ्यात तांड्या वस्त्यावर आधी अजूनही शासकीय निधी पोहोचत नाही, हे दुर्दैव आहे. रोजगाराचा प्रश्न आहे, दळणवळणचा प्रश्न आहे, तरुणांना रोजगार मिळत नाहीये. त्याचबरोबर कृषी आधारित माल जे आहे, मालावर प्रक्रिया करणारे उद्योग नांदेडमध्ये येत नाहीत. एक काळ असा होता नांदेडला की नांदेडला एनटीसी मिल आणि उस्मानशाही मिल असा दोन मोठ्या मिल होत्या, ज्यावर केवळ मराठवाडाच नाही तर तेलंगणातले लोक उपजीविकेसाठी नांदेडला येत असत. परंतु शासनाच्या आणि राज्यकर्त्यांच्या उदासीन धोरणामुळे हे सगळे उद्योग बंद पडलेले आहेत. आणि नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये कापसाचं जे उत्पादन घेतलं जातं, मोठ्या प्रमाणात घेतलं जायचं आणि त्यातून शेतकऱ्यांना जे उत्पादन मिळायचं ते उत्पादनच नष्ट झालेलं आहे आणि शेतकऱ्याचा अक्षरशः कंबर डबडलेला आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्येची अत्यंत गंभीर प्रक्रिया वस्तुस्थिती नांदेड जिल्ह्यात घडते आहे. दळणवळणाचा प्रश्न आहे, आपल्या शेजारची तालुके म्हणजे तेलंगणा राज्यातली तालुके सुधारलेली आहेत पण नांदेड जिल्ह्यातलं शहराचं ठिकाण असो. कुलदीप, मुख्यमंत्री पद सुद्धा नांदेडने भूषवलेलं आहे अशोकराव चव्हाणांच्या माध्यमातून. आपण प्रस्ताव सादर करते माध्यमातून असो की आमच्याकडे, तरी सुद्धा नांदेडचा विकास का होत नाही, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? रोजगाराचा प्रश्न जटिल बनलेला आहे. अशा वेळी देखील राज्यकर्ते हे मराठवाडा वैधानिक विकास. कुलदीप नंदूरकर यांचा आपल्या सोबतचा संपर्क तुटलेला आहे.